नमस्कार. जागतिक अल्झायमर्स दिनाच्या निमित्ताने आपण आज या गंभीर आजाराची थोडक्यात माहिती घेऊया. हा आजार हे 21व्या शतकात मानवापुढचं एक मोठं आव्हान आहे. कॅन्सर किंवा हृदयविकारामुळे जेवढा आर्थिक भार पडतो त्यापेक्षा कितीतरी जास्त आर्थिक भार या अल्झायमर्स आजारामुळे पडतो. याशिवाय जे मानसिक ताणतणाव रुग्णाला आणि त्याच्या कुटुंबियांना भोगावे लागतात ते कितीतरी जास्त त्रासदायक असतात. अल्झायमर्स हा एक प्रकारचा डिमेन्शिया आहे. आपण हे समजून घेतलं पाहिजे की डिमेन्शिया ही एक अम्ब्रेला टर्म आहे. जसा ताप अनेक प्रकारचा असू शकतो तसे डिमेन्शिया अनेक प्रकारचे आहेत. त्यातील सर्वात कॉमन हा अल्झायमर्स डिमेन्शिया आहे. जसं जसं आपलं वय वाढतं तसतसं या आजाराची रिस्क वाढत जाते, संभावना वाढत जाते. साधारणतः उतार वयात होणारा आजार आहे. चोर पावलाने येणारा हा आजार आहे. हा आजार मेंदूचा आजार आहे. पहिल्यांदा या आजाराची ओळख जगाला करून दिली ती डॉक्टर अल्झायमर या सायकॅट्रिस्टने. डॉक्टर अल्झायमर हा एक जर्मन सायकॅट्रिस्ट होता. त्याने 100-125 वर्षापूर्वी या आजारामध्ये मेंदूमध्ये जे विशिष्ट बदल होतात ते पहिल्यांदा मायक्रोस्कोप खाली पाहिले आणि जगाला सांगितले आणि म्हणून या आजाराला त्याचं नाव दिले गेलं आहे. अल्झायमर आजाराच्या निदानात, त्याच्या ओळखीत सगळ्यात मोठा एक अडथळा हा की या वयात हे चालायचंच, थोडंफार विसरायला होतंच, बुद्धी कमजोर होतेच, स्मरणक्षीण होतच, अशी आपली एक समजूत असते. ती खरी नाही. 70व्या वर्षी, 80व्या वर्षी, 90व्या वर्षी सुद्धा आपली बुद्धी शाबूत असते. साधारणतः रिॲक्शन टाइम थोडासा वाढतो. कधी कधी नवीन लर्निंगला थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. एखाद्या जुन्या प्रसंगाचं विस्मरण होण्याची शक्यता असते. पण असं असलं तरी एकंदरीत सामाजिक जाण, सामाजिक भान, ज्ञानाचं भांडार, भाषेवरचं प्रभुत्व व एकंदरीतच मानसिक समज ही वृद्धांमध्ये जास्त असते. त्यामुळे वृद्धांमध्ये जर काही मानसिक क्षमतांमध्ये क्षती होत असेल तर ते डिमेन्शियाचं लक्षण असू शकतं, अल्झायमरचं लक्षण असू शकतं. प्रत्येक व्यक्तीमध्ये अल्झायमरची लक्षणं वेगळी असतात पण काही महत्त्वाची लक्षणं आपण ध्यानात ठेवली पाहिजेत. सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे स्मरण कमजोर होतं. पण हे लक्षात ठेवा की जुन्या गोष्टी नीट आठवतात. नुकतंच 15 मिनिटांपूर्वी काय झालंय, अर्ध्या तासापूर्वी काय झालं, काल काय झालं हे विसरायला होतं. मग त्याचा परिणाम असा होतो की घरात वस्तू कुठे ठेवली ते वारंवार विसरायला होतं. संभाषण परत परत रिपीट होतं. तेच प्रश्न परत विचारले जातात. नुकतंच काय घडलं, निरोप काय द्यायचा ते विसरायला होतं. या व्यतिरिक्त गोंधळ होण्याचं प्रमाण वाढतं. भाषेवरचं प्रभुत्व कमी होतं. भाषेमध्ये लिहिणे, वाचणे, ऐकणे, ऐकलेली गोष्ट समजून घेणे या बाबींमध्ये अडथळा यायला लागतो. एक नियोजनबद्ध कामगिरी करण्याची क्षमता कमी होते. काही व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात बदल व्हायला लागतो. व्यक्तिमत्वात जर बदल होत असेल किंवा नेहमी प्रसन्न असणारी व्यक्ती अचानक काही काळ अत्यंत
नीरस व्हायला लागली आहे, कशात इंटरेस्ट नाही, समाजकार्यात भाग घेणं बंद झालं. अशा प्रकारे जर पर्सनॅलिटीमध्ये फरक होत असेल, मूडमध्ये फरक होत असेल, तर हेही डिमेन्शियाचं लक्षण असू शकतं. रोजच्या दैनंदिन कामांना अडचणी येणे, बँकेची कामं, इतर सामाजिक कामं किंवा हिशोबाची कामं, यामध्ये अडचण यायला लागली, सामाजिक भान जायला लागलं, विवेक आणि तर्क यामध्ये गडबड व्हायला लागली, तर ते डिमेन्शियाचं लक्षण असू शकतं. डिमेन्शिया, अल्झायमर्स डिमेन्शिया हा न्यूरोडिजनरेटिव्ह डिसऑर्डर आहे. म्हणजे यामध्ये मेंदूमध्ये डिजनरेटिव्ह चेंजेस येतात. हा बरा न होणारा आजार आहे. मग याला लवकर ओळखणं आवश्यक का आहे? याचं कारण असं की हा आजार जरी पूर्ण बरा होत नसला तरी जर सुरुवातीच्या स्टेजमध्ये त्याचं निदान झालं, डायग्नोसिस झालं, तर जी दोन महत्त्वाची औषधं आपल्याला आज उपलब्ध आहेत ती जास्त परिणामकारकपणे याला ब्रेक लावू शकतात. म्हणजे सुरुवातीला जरी आजाराचं निदान झालं तर औषधांनी त्या आजाराची घसरण आपल्याला कमी करता येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या रुग्णाला आपल्या पुढील आयुष्याचं प्लॅनिंग करता येतं. कारण सुरुवातीला अल्झायमर्समध्ये विशेषतः रिसेंट मेमरी, नुकतंच स्मरण जरी कमजोर झालं तरी बाकी व्यक्तित्व शाबूत असतं. त्यामुळे अशी व्यक्ती इच्छापत्रही करू शकते, स्वतःला काय पुढे करायचं ते सांगू शकते, कुटुंबियांनाही प्लॅनिंग करायला वेळ मिळतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या व्यक्तीला जेव्हा डिमेन्शिया होतो तेव्हा तो आजार फक्त त्या व्यक्तीला होत नाही, पूर्ण कुटुंबाला होतो. आणि अशा वेळी जर कुटुंबाला नक्की काय होतं हे कळलं तर मग त्यांची जी घालमेल असते, त्यांच्यावरचा जो तणाव असतो, एक गोंधळलेली स्थिती असते, ती कमी होऊ शकते. म्हणून आजार लवकर ओळखणं अत्यंत आवश्यक आहे. सुदैवाने जगभर या आजाराचं प्रमाण वाढत असलं तरी काही पाश्चिमात्य देशांमध्ये जिथे जीवनशैली अत्यंत आरोग्यदायी आहे आणि आरोग्यसेवा चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत, अशा स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये अल्झायमर्सचं प्रमाण कमी होत आहे. म्हणजे आपल्या पिढीला सुद्धा एक हा आशेचा किरण आहे. एक बाब लक्षात ठेवली पाहिजे की आपल्यापैकी अनेक जण 80-90 काही जण तर अगदी 100 वर्षही जगतील. आणि उतार वयामध्ये अनेक जणांना हा गंभीर आजार होण्याची शक्यता आहे किंवा तुमच्या कुटुंबियांमध्ये कुणाला होण्याची शक्यता आहे, त्यांची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तेव्हा आजार होऊ नये म्हणूनही काळजी घेतली पाहिजे, याला लवकर ओळखले पाहिजे, या आजाराबद्दल कुठल्याही प्रकारची लाज वाटता कामा नये, कारण हा मेंदूचा आजार आहे. या आजाराची जसजशी माहिती जास्तीत जास्त लोकांना होईल तसतसं या आजाराचं निदान लवकर होईल, या आजाराबद्दल जे संशोधन होतं त्या संशोधनाला जास्त पैसा मिळेल. आणि भारतामध्येही योग्य जीवनशैली, चांगली आरोग्यसेवा आणि ह्या आजाराबद्दलची जागरूकता यामुळे ह्या आजाराचं प्रमाण उत्तरोत्तर कमी व्हावं अशी आपण अपेक्षा करायला हरकत नाही. धन्यवाद.